लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागामध्ये मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ते आणि खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली। शुभम राजे वय 23 असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी मंगळवार तालुका 19 पहाटे तिघांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतलंय। हिंगोलीमध्ये तरुणाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून, कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात। हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ते आणि खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। शुभम राजे वय 23 असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी मंगळवार 19 तारखेला पहाटे तिघांवर गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाब पट्टा भागात मृत शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून वाद निर्माण झाला होता, मात्र हा वाद लगेचच मिटला। नंतर मात्र सोमवारी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे आणि त्याच्यासोबत अन्य दोघेजण रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तलाब कट्टा परिसरात आले। यावेळी त्यांनी शुभमला बोलून घेत त्याच्यावर गुप्ती खंजीर लोखंडी पाईपने सपासप वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला, त्यानंतर ते तिघेही फरार झाले। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, व्हीपी विठुबोणे, जमादार संजय मार्के, शेख मुजीब, शेत अमजद, शेषराव पोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांनाही खुशाल नगर भागातून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे, विश्वास संजय मेघवाल, संतोष चिंतामन जोरेवर या तीनही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। उपनिरीक्षक विठू बोणे पुढील तपास करीत आहेत। 10:30 हिंगोली शहरामध्ये तलाब कट्टा एरियामध्ये खूनच्या घटना घडलेल्या आहे। त्याच्यामध्ये मृतकचे नाव आहे शुभम राजे आणि त्या गुन्ह्यामध्ये सर टोटल 3 आरोपी आहेत। त्याचे नाव असं आहे, ते मुख्य आरोपी बबलू धाबे आणि दुसरा आरोपी मोहन जोरेवार व तिसरा आरोपी विशू मेघवाल असं 3 आरोपी आहे आणि 3 आरोपी पोलीस रात्रीच पकडण्यात आलेला आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहे। म्हणजे हे जे एक आरोपीच्या नातेवाईक आहे, त्या नातेवाईक मुलींना हे जे मृतक आहे त्यांनी छेडछाड केला असं प्रकरण समोर येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे आपसात वाद झाला आणि त्याच्यानंतर ही घटना घडली असं प्रथम प्रायमा फेसी आमच्या समोर आलेलं आहे। पण सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि योग्य तपास करून आणि लवकर आम्ही चार्जशीट पण याच्यामध्ये करणार। हां नाही, सध्या आरोपीला आम्ही कस्टडीमध्ये घेतलेला आहे आणि बाकी आता प्रोसिजर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे आहे ते नंतर आम्ही हत्यार वगैरे नंतर आम्ही जप्त करू। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन शेळके, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।